महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्काची एफआरपी देणी होत नसेल तर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा व बोंबाबोंब आंदोलनाची दखल नाही घेतली तर राज्याचे साखर आयुक्त कार्यालयासमोर रुमने मोर्चा काढू असा इशारा यावेळी प्रभाकर देशमुख यांनी दिला. संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्याने गेल्या वर्षीचा एफ आर पीतला 400 रुपयाचा फरक अद्याप माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केलेला नाही. तो इतर वर्षीचा फरक त्वरित खात्यावर जमा करावा, अन्यथा पुढच्या 17 तारखेला वाट बघून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावरती हातात रुग्ण घेऊन रुग्ण मोर्चा काढून आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारने आमचा आता अंत पाहू नये. इकबाल अख्तरसह ब्युरो रिपोर्ट, मराठा देश, सोलापूर. दादा में सभी धर्म के लोगों की अनेक प्रकार की समस्याओं का समाधान करने की पवित्र सक्षमता है. आध्यात्मिक मार्गदर्शन हो या फिर वास्तु दोष, मन व तन से संबंधित कोई अन्य समस्या हो, दादा अपने निस्वार्थ सेवा के व्रत को सर्वोपरि रखते हुए अनेक तकलीफों के समाधान में जुट जाते हैं. उनका मार्गदर्शन सामान्य दैनिक जीवन को मात्र सुखद ही नहीं बनाता बल्कि उनके जीवन को दिव्यता की ओर उन्मुख कर देने की विशेष योग्यता भी रखता है. बिना किसी तोड़फोड़ से पाए निवारण, वास्तु उदय बेसिक गंगा पार्क सोसाइटी देवनगर चौकड़ी के पास, त्रिभुवन पार्क के सामने, मकरंद देसाई रोड, वासना रोड, वडोदरा.